उस्मानाबाद तालुक्यातील राजुरी गावातल्या झोपडी वजा घरात राहणाऱ्या या धोंडाबाई जाधव 5 वर्षापूर्वी पोटचा पोरगा गेला. 2 वर्षापूर्वी धोंडाबाईंचे पती गेले आणि त्यांच्या कुटुंबाचा आधारच गेला. या झोपडी वजा घरात धोंडाबाई, सून वंदना आणि नातवंडासोबत राहतात. धोंडाबाईंची 2 एकर शेती, पण दुष्काळामुळं शेती ही ओसाड पडली आणि या कुटुंबावर मजुरी करण्याची वेळ आली. दुष्काळामुळे सध्या या कुटुंबाला एक वेळचं जेवण मिळणंही कठीण झालंय. अशात त्यांच्या 13 वर्षाच्या नातवाला आतड्याचा आजार जडला. लातूरपासून पुण्यापर्यंत सर्व दवाखाने झाले, पण इलाज काही होईना. अखेर पैशाअभावी मुलाचं ऑपरेशन झालंच नाही. आजारपणामुळं त्याची शाळा सुटली. मोठी नात मजुरी करून शिक्षण घेतेय, तर मधल्या नातीला तिच्या आजोळी पाठवून दिलाय. पती आणि सासऱ्याच्या निधनानंतर वंदना यांनी खंबीरपणे घराचा डोलारा पेलला, पण मुलाच्या आजारपणामुळे आता त्याही खचून गेल्यात. जेवढं शेतात निघेल तेवढं थोडं कमी पडतं, तर रोज आणि जातो आम्ही मंजुरी करतो. किती शेतात आता दुष्काळ पडल्यामुळे काहीच भागत नाही. जसं असेल तसं भागवायचं, काम लागलं तर कामाला जायचं, नाही लागलं तर आपलं मग जसं असेल तसं चटणी भाकरी खायची. मुलं लहान आहे, ती संडाच्या त्रासमुळं ते शाळेत घेत नाहीत मास्तर. त्याला ते संडाचं आधी नीट करायचं आणि पुन्हा शाळेत घ्यायचं, म्हणून त्याला हे केलं घरं बसून. वय झाल्यानं आता धोंडाबाईंनाही काम होत नाही, पण जसं जमेल तशी त्या संसारात मदत करतात. या वयातही मजुरी करून कसं बसं घर चालवतात. दुष्काळामुळं आता मजुरीची कामंही बंद झालीत, त्यामुळे काम मिळालं तर खायचं, नाहीतर उपाशी राहायचं, असे दिवस सध्या जाधव कुटुंब काढतंय. दुष्काळाच्या वणव्यातही खंबीरपणे जगतंय. उद्याचा दिवस नक्की पावसाचा आहे, पण आज घरात अश्रूंशिवाय पाण्याचा टिपूसही नाही. दुष्काळाशी 2 हात करणाऱ्या या कुटुंबाला गरज आहे ती तुमच्या मदतीची. रिपोर्ट झी मीडिया, राजुरी, उस्मानाबाद. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.